महाराष्ट्राच्या डोंगराळ भागात मान्सून ट्रेकिंगचा आनंद घ्या, या ठिकाणाला नक्की भेट द्या. तोरणा किल्ला. प्रचंड आकारामुळे प्रचंडगड म्हणून ओळखला जाणारा तोरणा हा शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला होता. पुणे जिल्ह्यात असलेला हा किल्ला केवळ इतिहास आणि लोककथांचाच नाही तर त्याच्या निखळ सौंदर्यासाठी आणि त्याला पेलणाऱ्या आव्हानांसाठी ओळखला जातो. ओढे, धबधबे आणि कडा ओलांडणे हा ट्रेक आनंददायक आणि कठीण आहे, परंतु कठोर परिश्रमाचे फळ सिंहगड, रायगड आणि खडकवासला धरणांसह आजूबाजूच्या पर्वतरांगांचे मंत्रमुग्ध करणारे दृश्य आहे. हरिश्चंद्रगड. 6व्या शतकातील हरिश्चंद्रगड हा अहमदनगर जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे. महाराष्ट्रातील सर्वात आव्हानात्मक ट्रेकपैकी एक म्हणून ओळखला जाणारा भूतकाळातील तलाव, शिखरे आणि लेण्यांचा गिर्यारोहण हरिश्चंद्रगड हा थरार शोधणाऱ्यांसाठी आवश्यक आहे. खिरेश्वर, पाचनई, नळीची वाट, तारामतीगड यासह किल्ल्यांवर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. दरीच्या जवळ्यातील दृश्याव्यतिरिक्त हरिश्चंद्रगडाचे मुख्य आकर्षण म्हणजे केदारेश्वर गुहा आणि कोकणकडा. जवळजवळ 80° झुकाव, 1800 फूट अवतल फॉल, ज्यामुळे ते कोबराच्या हुडसारखे दिसते. तुम्ही केदारेश्वर गुहेत रात्रभर शिबिराचा पर्यायही निवडू शकता. कळसूबाई. येथे कोणताही किल्ला नसला तरी हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ट्रेक आहे. एक ट्रेक जिथे आपण शिखर पाहू शकत नाही. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाईचे शिखर ट्रेलच्या बहुतेक भागांमध्ये दिसू शकत नाही, कारण ते ढगांमध्ये लपलेले आहे. हिरव्यागार दऱ्या, धबधबे आणि भातशेती ओलांडून हा ट्रेक प्रत्येक पावलावर चालण्यालायक आहे. जरी माफक चढणीची चढण असली तरी तेथे एक निश्चित पायवाट आहे, ज्यामध्ये शिडी आणि रेलिंग लावले आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर चढाई करण्याचे बक्षीस म्हणजे ढगांवरून दिसणारे विलोभनीय दृश्य. रतनगड. किल्ल्यांचे रत्न असे शब्द भाषांतर करून रतनगड अहमदनगर जिल्ह्यात आहे. भंडारदरा तलावाच्या काठी उंच उभा रतनगड ट्रेक हा सह्याद्रीच्या डोंगरातील सर्वात रोमांचक ट्रेक आहे. तुम्हाला भंडारदरा तलाव पार करावा लागतो. 6 किलोमीटरचा बोटीचा प्रवास आहे आणि नंतर 4 किलोमीटर चालत रतनवाडी गावात पायथ्याशी जावे लागते. या किल्ल्यासाठीही शिखरावर जाणाऱ्या अनेक वाटा आहेत. प्रवरा प्रवाहाच्या बाजूने घनदाट जंगलातून मध्यम चढउतार अधिक लोकप्रिय आहे, तर सामरतपासून मार्ग तुलनेने खडतर आहे. या किल्ल्यावरून तलावाचे आणि आसपासच्या कळसूबाई, आजोबा, कुलंग, अलंग इत्यादी पर्वतांचे नयनरम्य दृश्य दिसते. लोहगड. लोणावळ्याजवळील सर्वात लोकप्रिय ट्रेकपैकी एक लोहगडला अनुभवी ट्रेकर्सच्या परिचयाची गरज नाही. लोहाचा किल्ला असे शब्दच भाषांतर करताना लोहगड हा मापक करण्यासाठी सर्वात सोपा किल्ल्यांपैकी एक आहे, ज्याला गिर्यारोहणाचा प्रत्यक्ष अनुभव लागत नाही आणि मुंबई आणि पुण्याजवळील सर्वोत्तम ट्रेकिंग मार्गांपैकी एक मानला जातो. लगतच्या डोंगरावर विसापूर किल्ल्याजवळ उभं राहून लोहगड पवना जलाशयावर दिसतो. हे काळाच्या कसोटीवर उतरलेले आहे आणि त्याचे बहुतेक दरवाजे अजूनही शाबूत आहेत आणि आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित केलेले आहेत. विसापूर किल्ला. त्याच्या दुहेरी लोहगडापेक्षा लक्षणीयरित्या मोठा विसापूर किल्ला जास्त उंचीवर उभा आहे. माळवली जवळील भाजे गावापासून सुरुवात करून पोहोचणे तुलनेने सोपे आहे. पावसात भिजताना तुम्ही धबधब्याच्या बाजूने वर जाता. नवशिक्यांमध्ये ते आवडते आहे, यात आश्चर्य नाही. विसापूरच्या वाटेवर तुम्ही एक छोटासा वळसा घालून ऐतिहासिक भाजा लेणीलाही भेट देऊ शकता. ड्यूकचे नाक. स्थानिक भाषेत नागफणी किंवा सापाची हूड म्हणून ओळखले जाणारे इंग्रजी नाव ड्यूक ऑफ वेलिंग्टनच्या टोकदार नाकापासून प्रेरणा घेत असल्याचे म्हटले जाते. नवशिक्यांमध्ये लोकप्रिय आहे, तर रॉकवॉल रॉक क्लाइंबर्ससाठी आव्हान आहे. ड्यूकचे नाक हे लोणावळा आणि खंडाळा दरम्यान आहे. रेपेलिंग आणि रायिंग फॉक्स यासारख्या क्रियाकलापांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. तुम्ही खूप साहसी नसल्यास तुम्ही कॅम्पिंग टूरमध्ये सामील होऊ शकता. पावसाळ्यात ढग आणि धुक्याच्या चक्रव्यूहात लपलेला लोणावळा आणि त्याच्या सभोवतालच्या परिसराचे मनोहारी दृश्य या परिसरातून दिसते.